नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29 जुलै 2020। तर मित्रांनो, आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सातारामध्ये जास्तीत जास्त 900 रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव गेलेला आहे। तर मित्रांनो, सातारामध्ये 113 क्विंटलची आज आवक आलेली आहे। नंतर मित्रांनो, वाईमध्ये लोकल कांदा जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। तर मित्रांनो, वाईमध्ये 12:30 वाजेपर्यंत 25 क्विंटलची आवक आलेली आहे। नंतर मित्रांनो, लासलगाव ही जी मुख्य बाजारपेठ आहे, या ठिकाणी उन्हाळी कांदा सरासरी 650 रुपये गेलेला आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त 890 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर मित्रांनो, लासलगावमध्ये 16,500 क्विंटलची आवक आलेली होती। नंतर कळवणमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 675 रुपये गेलेला आहे, इथे जास्तीत जास्त 840 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर मित्रांनो, कळवणमध्ये 5,600 क्विंटलची आवक आलेली आहे। नंतर मित्रांनो, मालेगाव मुंगसेमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 550 रुपये गेलेला आहे, इथे जास्तीत जास्त 726 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर मित्रांनो, मालेगाव मुंगसेमध्ये 15,500 क्विंटलची आवक आलेली आहे। नंतर मनमाडमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 625 रुपये गेलेला आहे, इथे जास्तीत जास्त 700 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर मित्रांनो, उन्हाळी कांद्याला आज जे आहे 6,500 क्विंटलची आवक आलेली आहे। नंतर मित्रांनो, उमराणीमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 675 रुपये गेलेला आहे, इथे जास्तीत जास्त 850 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता। तर मित्रांनो, उमराणीमध्ये 27,500 क्विंटलची आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत आवक आलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र।